डॉक्टर डॉनच्या पहिल्या ग्रँड एपिसोडची सगळीकडे चर्चा होत असून डॉक्टर डॉन सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता झी युवावर प्रदर्शित होत आहे. डॉक्टर डॉनचे पहिले 2 एपिसोड्स एवढे मनोरंजन करणारे होते की सध्या सगळीकडे केवळ डॉक्टर डॉन या मालिकेची चर्चा सुरू आहे. ही मालिका एका दिवसात सुपरहिट ठरली. प्रेक्षकांना मालिका पाहताना चित्रपट पाहण्याचा फील येत आहे आणि मुख्य म्हणजे मालिका आवडू लागली आहे. डॉक्टर डॉन ही गोष्ट आहे एका इंटरनॅशनल डॉन देवा सुर्वेची. पहिल्या एपिसोड मध्ये हा डॉन किती ताकदवान आहे आणि त्याचे शत्रू कसे त्याला घाबरतात हे प्रेक्षकांना समजले. डॉक्टर डॉनची गोष्ट ही एका महाविद्यालयीन लव्ह स्टोरी आहे. एक अतिशय मोठा इंटरनॅशनल डॉन एका कारणासाठी स्वतःचे सगळे धंदे बंद करून मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो. एखाद्या मेडिकल कॉलेजमध्ये होणारी विद्यार्थीची धमाल, कॉलेज विश्व, त्यात घडणाऱ्या गमती जमती, पहिलं प्रेम, अशा अनेक गोष्टी डॉक्टर डॉन मध्ये पाहायला मिळणार आहेत. देवदत्त नागे म्हणाले, झी युवावरील इतर मालिकांसारखी ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची ठरेल याची खात्री आहे. माझ्या इतर भूमिकांवर चाहत्यांनी जसं भरभरून प्रेम केलं तसं याही भूमिकेला प्रेम मिळेल अशी इच्छा व्यक्त केली. एक आगळी वेगळी अशी प्रेम कहाणी आम्ही या इथे मांडतोय आणि त्याला तुमचा भरघोस प्रतिसाद मिळणार त्यात काही शंका नाही, कारण प्रत्येक वेळी तुम्ही माझ्या पाठीशी खंडेरायासारखे खंबीर उभे राहिले आहात माझे रसिक मायबाप प्रेक्षक. सो आतासुद्धा असेच तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहणार आहात. मी जे काही प्रोजेक्ट्स करतो ते प्रोजेक्ट्स करताना तुम्ही जी एक गोड जबाबदारी माझ्या खांद्यावर ठेवली आहे त्या जबाबदारीला प्रत्येक वेळी मी मान द्यायचा प्रयत्न करतो. मग त्याच्यामुळे देवयानी मालिका असो किंवा जयमल्हार मालिका असो किंवा तानाजी द अनसंग वॉरियर हा चित्रपट असो आणि आता हो घातलेली आपल्या लाडक्या झी युवा वाहिनीवरची डॉक्टर डॉन ही मालिका असो. सो ही अशी फ्रेश अशी प्रेम कहाणी आहे. एक त्याच्याचबरोबर वडील आणि मुलगी ह्याच्यामधलं एक नाजूक असं नातं त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे आणि हे करताना आत्ताची जी युवा पिढी आहे त्यांच्यासाठी काय नीट चांगल्या पद्धतीने त्यांनी करावं, कारण ही युवा पिढी मला खूप मानते, मला फॉलो करते, तर मग त्यांना काहीतरी मला सांगता यावं जेणेकरून केवळ एक तो युवक नाही तर अख्खं कुटुंब त्याला फायदा होऊ शकेल. सो अशी मस्तपैकी अशी मालिका आहे आणि ही मालिका रोज 9 वाजता आपल्या लाडक्या झी युवा वाहिनीवर प्रदर्शित होते. सो आवर्जून पाहावी. मी फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम याच्यावर मी सक्रिय माझा सहभाग मी स्वतः हँडल करतो. सो त्यामुळे मला तुमचे प्रतिसाद कळवा. मी समजा तुम्हाला माझं काम आवडलं किंवा मी जे काय आवडलं तर शाबासकी द्या. समजा पुढे तुम्हाला वाटलं की नाही तर माझे काम मिळण्याचा पूर्ण हक्क तुम्हा सर्वांना आहे. सो असेच माझ्या पाठीशी राहा ही खंडेराची मी प्रार्थना करतो. मी